एक कलाकार म्हणून तर मला प्रचंड आनंद होतोय आणि मला असं वाटतं की ह्या काळात हे होणं तर सोने पे सुहागा आहे असं मला वाटतं. कारण स्टार प्रवाहासारखी नंबर वन वाहिनी प्रवाह पिक्चर घेऊन येते, म्हणजे स्टारसारखं नेटवर्क प्रवाह पिक्चर एक वेगळं चॅनल घेऊन येते ज्याच्यावरती मराठी सिनेमांना प्लॅटफॉर्म मिळतो आहे. त्यात गेली 2 वर्ष कोविडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने वाईट दिवस मी म्हणेन बघायला मिळेल, कारण अनेक सिनेमे तयार होते पण तरीसुद्धा रिलीज होऊ शकले नाहीत. खूप जणांचं, प्रोड्युसर्सचं, कलाकारांचं, सगळ्यांचंच नुकसान होतं. पण जेव्हा असा एखादा उपक्रम राबवला जातो की जिथे सगळ्या सिनेमांना जे राहिलेले असतील रिलीज व्हायचे किंवा रिलीज होऊ इच्छितात, रेडी आहेत सिनेमे, अशा सिनेमांना एक प्लॅटफॉर्म मिळतो, जेणेकरून प्रेक्षकांसमोर त्यांना जाता येईल. सो मला असं वाटतं खरंच उत्तम थँक्यू म्हणून मी मनापासून एक कलाकार म्हणून प्रवाह पिक्चरला की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला मराठी चित्रपट सृष्टीसाठी. यापेक्षा आणि काय हवं, यापेक्षा वेगळं काय हवं मला असं वाटतं. सो थँक्यू सो मच. अरे बापरे, मला असं माहीत नाही कारण मी खरंच पोहोचले नाही आहेत. आता मला जाऊन बघायला लागेल, मी तरी गुगलवर टाकले नाही आहे की मी 26 चित्रपट केलेत. सो आता तुम्ही म्हणताय तर आत्ता विश्वास ठेवतो, पण मी जाऊन चेक करेन की मी एवढे केले आहेत का चित्रपट. मला माहिती नाही, कमी जास्त काहीच माहिती नाही मला. सो माझ्यासाठी आकडा आय डोंट नो. मराठी व्यतिरिक्त नाही, अजून तरी नाही. खूप आहेत एक नाही, खूप आहेत. मला असं वाटतं की म्हणूनच प्रवाह पिक्चर हा देवदूतासारखं आलेला आहे असं मला वाटतं. कारण माझेच नाही, अनेक मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकारांचे सिनेमे फक्त तयार होतात आणि ते रिलीज होत नाहीत. काही कारणाने असतील, की मार्केटिंग आणि याच्यासाठी पैसे उरत नाहीत प्रोड्युसर्सकडे, किंवा थिएटर्स अवेलेबल नसतात, किंवा काहीही कारणं असतील. सो त्यातला माझेही काही सिनेमे आहेत जे फक्त मी शूटिंग केलेलं आहे पण ते रिलीज झालेले नाही आहेत. रादर माझा पहिला सिनेमा ज्याच्यासाठी मला पुरस्कार खूप मिळाले पण तो थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही सिनेमा. त्याच्यानंतर अजूनही मधल्या काळात काही चांगले सिनेमे झाले, चांगले इंटेन्शनने तयार झाले होते, विषय चांगले होते, पण ते रिलीज नाही झाले. सो आय थिंक थँक्यू पुन्हा मी म्हणेन की प्रभाव पिक्चर, तुम्ही हा प्लॅटफॉर्म निर्माण केल्यामुळे अनेक माझ्यासारखे कलाकार आहेत ज्यांचे चित्रपट रिलीज नाही झाले, ते होतील आणि होत आहेत. म्हणजे दर आठवड्याला, दर रविवारी जर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होत असेल तर माझ्या मते आणि काय. खरं सांगू तर मला जर असा कोणी चॉईस दिला की सोशल मीडियाशिवाय फक्त काम करायला आवडेल का, तर मी हो म्हणेन. सोशल मीडियाशिवाय मला फक्त काम करायला आवडेल, पण ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग मला असं वाटतं तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्या पद्धतीने करावा. म्हणजे जर मी कंटेंट क्रिएटर नाही आहे तर मी फक्त सोशल मीडियाला गरज आहे म्हणून क्रिएट करावं असं मला वाटत नाही. पण डेफिनेटली माझ्या कामाचं, जर मला लोकांपर्यंत माझं काम पोहोचवायचं असेल तर ते उत्तम माध्यम आहे. म्हणजे मग अगदी माझ्या नाटकाचे प्रयोग कुठे आहेत ते कळण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. माझी नवीन मालिका कुठली येते आहे हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याचा उपयोग होतो. सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग होतो. पण येस, दररोज मला वाटतं इन्फ्लुएन्सर जे काम करतात, सो ॲक्टर आणि इन्फ्लुएन्सर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. सो इन्फ्लुएन्सरचा रिस्पेक्ट त्यांच्याकडे, ते क्रिएट करत असतात. पण ॲज अन ॲक्टर मला वाटतं मी माझ्या स्वभावाप्रमाणे लिमिटेड, जितकं मला शक्य होतं आणि मला जितकं वाटतं लोकांपर्यंत मी पोहोचावा तितकंच मी सोशल मीडियावरती टाकतो आणि त्याचा उपयोग करून घेतो. त्या निमित्ताने एक नक्की की अनेक प्रेक्षकांशी तुम्हाला संवादसुद्धा साधता येतो. सो मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे आहेत. आपण आपला जेवढा फायदा होईल तेवढा बघावा, पॉझिटिव्हिटी पसरवावी, निगेटिव्हिटी अजिबात पसरवू नये. सो मला असं वाटतं मी त्या मताचा आहे. सो मी सोशल मीडियाचा तसा वापर करतो. वाईट वाटतं खरं आपल्या मनुष्य स्वभावाप्रमाणे. मला असं वाटतं मला हे सोशल मीडियाने शिकवलं. रादर सुरुवातीच्या काळात मला एखादी नेगेटिव्ह कमेंट आली की ती लक्षात राहायची, पण नंतर मला असं वाटतं की मी पॉझिटिव्हली विचार करायला लागलो की त्या एका कमेंटचा आपण इतका का विचार करतो आहे जितके बाकी 100 पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत. म्हणजे अनेक अशा गोष्टी घडल्या आहेत. रिसेंटली एखादी गोष्ट घडली जी माझी त्याच्यात काही चूक नव्हती, पण चुकीने माझं नाव घेतलं गेलं, पण मला तेव्हा लोकांचं फार
कौतुक वाटलं की मला खूप जणांनी सपोर्ट केला आणि त्याचे मेसेजेससुद्धा खूप जणांनी दिले. सो मला असं वाटतं आपण ट्रोलिंगकडे किंवा नेगेटिव्हिटीकडे न लक्ष देता आपण पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्यावं. सो मला खूप चांगल्या कमेंट्स मिळतात. सो मी आता नेगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देत नाही, फक्त पॉझिटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देतो. हो, जर कोणी चांगल्या पद्धतीने क्रिटिसाईज केलं असेल तर ते मी नक्कीच लक्षात घेतो. पण तुम्हाला कळतं मला असं वाटतं की कोण उगाच ट्रोल करायचं म्हणून करत आहे किंवा त्या माणसाचा तो स्वभावच आहे त्याला कशातही वाईटच दिसणार आहे, हे सुद्धा तुम्हाला त्या कमेंटमधनं कळतं की तो त्या माणसाची ती दृष्टी आहे. त्याला तुम्ही समोर काही गोड आणून दिलं तरी त्याला ते तुरट आणि खारटच लागेल. सो आपण अशा ट्रोलर्सकडे लक्ष द्यायचं नाही, हे सुद्धा मी एक कलाकार म्हणून सोशल मीडियावरनंच शिकलो आहे. मी मुंबईपेक्षा पुण्यात जास्त शूटिंग केलं आहे, म्हणजे माझे मॅक्झिमम चित्रपट पुण्यात शूट झाले आहेत, जे रिलीज पण झाले आहेत, काही झाले नाही आहेत तरी. पण मला पुणे हे मला दुसरं घर वाटतं आणि तिकडचं खाणे म्हणजे वा वा वा, पुण्यात जी खाण्याची चंगळ असते दुसरी कुठे नसते. पण मी शूटिंग जास्त केलं म्हणून पुणे, पण अदरवाईज मला कोकणात जास्त शूटिंग करायला म्हणजे आवडतं आणि तिकडचं खाणंसुद्धा मला तितकंच आवडतं. मग गुहागरला असू दे किंवा देवगडला असू दे, तिकडची गोड माणसं आणि त्यांचं खाणं आणि मासे हे सगळंच मला खूप आवडतं. पण येस, पुणे आणि कोकण आणि अर्थात गोवा. गोवाला काही म्हणजे प्रत्येक कलाकाराला कोणाला गोवा आवडत नाही असं मला वाटत नाही, जसं आंबा आवडत नाही असं म्हणत नाहीत सगळेजणं, किंवा खरंच सगळ्यांनाच आवडत असं, तसंच ते गोवा आहे कलाकारांसाठी. सो मला असं वाटतं ही तीन ठिकाणं मुंबईनंतर मला खूप आवडतं. प्रवाह पिक्चर पुरस्कार 2022 16 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह आणि प्रवाह पिक्चरवर.